त्यांच्याकडे एक सक्रिय बुद्धी आहे, पण जीवनाचं आकलन अजिबात नाही आहे. कधीच असा विचार करू नका की मला यशस्वी बनायचं आहे. नुसताच जर तुम्ही प्रयत्न केला तर तो मूर्खपणाचा ठरेल, नाही का? हे यश नाहीये, हा आजार आहे. नियती देव, नशीब प्रयत्न. कदाचित यापैकी सगळंच, पण कुठल्या प्रमाणात? तर जेव्हा तुम्ही नियती म्हणता, नक्कीच ते असं काहीतरी आहे ज्याबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही. जेव्हा तुम्ही नशीब म्हणता, पुन्हा नक्कीच असं काहीतरी ज्याबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही. जेव्हा तुम्ही देव म्हणता, पुन्हा असं काहीतरी ज्याबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही. तर एकमेव गोष्ट जी तुमच्या हातात आहे ती म्हणजे प्रयत्न. तर 100% स्वतःला तुमच्या प्रयत्नांमध्ये झोकून द्या. जे घडेल ते घडेल, नाही का? तर तुमच्या ऊर्जेचे आणि क्षमतेचे काही भाग नियती, नशीब, देव या सगळ्या गोष्टींवर सोडू नका. ते तुमचं काम नाही आहे. जर अशी काही गोष्ट असेल तर ती तिचं काम करेल. तुमचं काम फक्त प्रयत्न करणं आहे, नाही का? फक्त तेवढं करा. प्रयत्न म्हणजे तो भेदक असला पाहिजे, अशा अर्थाने तो एक केंद्रित असला पाहिजे, मोजून मापून असला पाहिजे. नुसताच जर तुम्ही प्रयत्न केला तर तो मूर्खपणाचा ठरेल, नाही का? फक्त हमाली तुम्हाला कुठेही पोहोचवणार नाही. योग्य प्रकारची कृती, योग्य वेळी, योग्य जागी, हे सगळं महत्त्वाचं आहे, नाही का? तर ह्या सगळ्या गोष्टी घडून येण्यासाठी तुम्हाला गरज आहे आकलनाची आणि बुद्धिमत्तेची. तर बस एवढंच केलं पाहिजे तुम्ही आयुष्यात. सतत मार्ग शोधत राहिले पाहिजेत तुमचं आकलन आणि बुद्धिमत्ता उंचवण्याचे. बाकीचं सगळं असंही घडून येईल. ही एक गोष्ट आहे जी दुर्दैवाने मानवजात करत नाही आहे. ते ठराविक गोष्टीसाठी सक्षम होण्याचा प्रयत्न करतायत. ठराविक गोष्टीसाठी सक्षम होण्याचा प्रयत्न करू नका. फक्त तुमचं आकलन आणि बुद्धिमत्ता विकसित करा, मग जे काही तुमच्या मार्गी येईल. आता सध्या समजा हे असं आहे, बरं का? हे जगामध्ये सतत घडत असतं. प्रत्येकाला डॉक्टर बनायचं असतं. आजकाल नाही, 25 वर्षांपूर्वी हे असंच होतं. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणजे पहिली गोष्ट मेडिकलचा. जर तुम्हाला सीट नाही मिळाली मग पुढची गोष्ट काय? इंजिनिअरिंग. सीट मिळाली नाही तर काय? मग पुढची आणि पुढची गोष्ट. तर असं समजा तुम्ही डॉक्टर बनलात, आणि समजा सगळेजण योग शिबिराला आले आणि त्यांनी डॉक्टरकडे जाणं बंद केलं. निदान तुमच्या डॉक्टरकडच्या फेऱ्या तरी कमी झाल्या आहेत, नाही का? झाल्यात का? कमी झाल्यात की नाही? नक्कीच कमी झाल्या आहेत. म्हणजे तुमचा बिझनेस कमी होणार. तो काही चांगला व्यवसाय म्हणून उरणार नाही, कारण खूप कमी डॉक्टर त्यांना खरोखर डॉक्टर बनायचं आहे म्हणून डॉक्टर बनत आहेत. इतर जण डॉक्टर बनत आहेत कारण त्यांना वाटतं की त्यात जास्त पैसा आहे, नाही का? असं नाही आहे का? बहुतेक जण डॉक्टर होत आहेत कारण त्यांना वाटतं की इतर कुणाचा आजार म्हणजे पैसे मिळवण्याची संधी आहे. हा एक खूप, मला आणखी पैलूंबद्दल बोलायचं नाही आहे, माझ्यासाठी हा खूप किळसवाणा प्रकार आहे. काही डॉक्टर असतात ज्यांना खरोखर ते करायचं असतं, त्यांना मानवी यंत्रणा समजून घ्यायची असते आणि त्यांना त्या प्रकारची सेवा करायची असते. हे छान आहे. समजा सगळेजण निरोगी बनले, तुम्हाला ते नकोय, नाही का? हो, तुम्हाला ते नकोय. सो डू नॉट ट्राय टू पुट अप अ रेसिपी फॉर युअर सक्सेस. म्हणून तुमच्या यशासाठी एक रेसिपी निश्चित करण्याचा प्रयत्न करू नका. यश तेव्हाच म्हणता येईल जेव्हा तुम्ही स्वतःला तुमच्या पूर्ण क्षमतेने वापरू शकाल. काही फरक पडत नाही की तुम्ही डॉक्टर बनता की राजकारणी, किंवा एक योगी, किंवा जे काही तुम्ही बनता, तो मुद्दा नाही आहे. यश म्हणजे तुम्ही तुमचं जीवन तुमच्या पूर्ण क्षमतेनिशी जगताय. यश म्हणजे केवळ एवढंच. जर हे घडायचं असेल
तर तुम्हाला गरज आहे आकलनाची आणि सक्रिय बुद्धिमत्तेची. मी माझी बुद्धिमत्ता कशी वाढवू त्याबद्दल चिंता करू नका. आता सध्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आकलन विकसित करणं. जर तुम्ही जीवन ते जसं आहे तसं पाहू शकत असाल तर ते चांगल्या प्रकारे निभावण्यासाठीची पुरेशी बुद्धिमत्ता तुमच्याकडे आहे. जर तुम्ही जीवन ते जसं आहे तसं पाहू शकत नसाल तर तुमची बुद्धिमत्ता तुमच्या विरुद्ध काम करेल. सर्वात बुद्धिमान व्यक्ती या धर्तीवरच्या ते साधारणपणे धर्तीवरचे सर्वात दुःखी लोक असतात. हे केवळ ह्यामुळे की त्यांच्याकडे एक सक्रिय बुद्धी आहे पण जीवनाचं आकलन अजिबात नाही आहे. तर एक गोष्ट, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यासाठी लोकांनी प्रयत्न केला नाही आहे ती म्हणजे आकलन विकसित करण्याचा. ते त्यांच्या मनाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो मुख्य मुद्दा नाही आहे. त्याने फक्त तुम्ही समाजामध्ये यशस्वी बनाल, खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही. जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सगळं काही ते जसं आहे तसं पाहता आलं पाहिजे, कुठल्या विकृतींशिवाय. जर तुम्हाला सगळं काही ते जसं आहे तसं पाहता आलं तर जीवन म्हणजे खेळ होऊन जातो. तुम्ही तो आनंदाने खेळू शकता, तुम्ही तो नक्कीच उत्तम प्रकारे खेळू शकता. जर तुम्ही उत्तम प्रकारे खेळू शकला तर लोक म्हणतील की तुम्ही यशस्वी आहात. तुम्ही कधी असा विचार करता कामा नये की मला यशस्वी बनायचं आहे. कधीच असा विचार करू नका की मला यशस्वी बनायचं आहे. फक्त पहा की कसं या जीवाला एक परिपूर्ण जीव बनवता येईल. लोक म्हणतील एक दिवशी, अरे तो यशस्वी झाला, त्याला उत्तम यश मिळालं. तुम्ही यशस्वी होण्याच्या मागे असू नये. तो अगदी दरिद्री मार्ग आहे तुमचं जीवन घडवण्याचा. तुम्ही नुसतंच स्वतःवर दुःख आणि वेदना ओढावून घ्याल आणि इतर सर्वांनाही दुःख द्याल. कारण तुमची यशाची संकल्पना म्हणजे इतर कुणाच्या डोक्यावर बसणं आहे, नाही का? हो की नाही? आता सध्या तुमची यशाची कल्पना म्हणजे सगळेजण तुमच्या खाली असले पाहिजे, तुम्ही वर असला पाहिजे. तुमची यशाची कल्पना अशी आहे, हे यश नाही आहे, हा आजार आहे. म्हणून कधीच यशाचा विचार करू नका. फक्त हे पहा की कसं ह्याला एक परिपूर्ण जीवाच्या रूपात घडवता येईल. मग ह्याला अभिव्यक्ती सापडेल. जर चांगली अभिव्यक्ती सापडली मग आजूबाजूची लोकं म्हणतील, अरे त्याला भरपूर यश मिळालं. ते ठीक आहे, लोकांनी तुमचं यश ओळखलं पाहिजे, पण तुम्ही कसं यशस्वी व्हायचं हा विचार करत नसला पाहिजे. अत्यंत चुकीचा मार्ग आहे जीवनाला सामोरं जाण्याचा.